मित्रांनो नमस्कार, मी डॉक्टर अजित आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, नुकताच आता कोरोना व्हायरस गेला, त्याच्यानंतर ओमिक्रॉन आला आणि आता सध्या मंकी पॉक्स याने धुमाकूळ घालायला सुरुवात केलेली आहे. जवळजवळ 70 अधिक देशांमध्ये हा व्हायरस पसरलेला आहे आणि आज मी तुम्हाला याच्याबद्दल अवगत करणार आहे. याचे मंकी पॉक्स नेमकी कसा याचा प्रसार झाला आहे, कोणत्या देशातून हा पसरला गेला आहे आणि आपल्यामध्ये तो येऊ शकतो का, आपण भारतीयांनी काय काळजी घ्यायची आहे. नो डाऊट आपली इम्युनिटी पॉवर अतिशय चांगली आहे, त्यात काही प्रश्न नाही. आपण घाबरून जायचं कारण नाही, ह्याला देखील आपण टॅकल करणार आहे आणि यातून देखील आपण बाहेर निघणार आहे. परंतु आपण काहीतरी प्रिकॉशन घेणं देखील, काळजी घेणं देखील गरजेचं आहे. त्याच्या मी टिप्स तुम्हाला देणार आहे आणि जी लक्षणं काय असतात ते सांगणार आहे. तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका. व्हिडिओच्या खाली असणारे लाल बटन दाबा आणि बेल आयकॉन हिट करा, त्यामुळे मी कोणताही व्हिडिओ पोस्ट केला की नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो, चेचक म्हणजे स्मॉल पॉक्स याचं व्हॅक्सिनेशन हे बाहेरच्या देशांनी म्हणजे आफ्रिकासारख्या देशांनी बंद केलं आणि 1958 हा जो मंकी पॉक्स आहे ह्या व्हायरसनं धुमाकूळ घालायला सुरुवात केला. मधल्या काळात तो स्टेबल होता, परंतु आता पुन्हा एकदा पसरायला लागला आहे. आपल्या देशामध्ये आपण स्मॉल पॉक्सचं व्हॅक्सिनेशन केलेलं आहे, त्यामुळे आपल्याला जास्त भिण्याचे कारण नाही, परंतु आपण काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणतात ना, प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर. तर मित्रांनो, आपल्याला नेमकी काय काळजी घ्यायची आहे, तर याच्यामध्ये काय होतं की ताप येतो, अंगावरती पुरळ उठतात, हाताचे तळवे पायाचे तळवे ह्याच्यावरती पुरळ उठतात, चेहऱ्यावरती पुरळ उठतात, डोळ्यांवरती येत आहेत, छातीवरती किंवा पाटाणीवरती पुरळ येत नाहीत, परंतु हे बाकीचे जी जननेंद्रिय आहेत किंवा हातापायाचे तळवे आहेत ह्याच्यावरती मोठ्या प्रमाणात पुरळ येतात, त्यात पाणी साठायला चालू होते. तर ह्याच्यामध्ये आपण काळजी घेणं गरजेचे आहे. एकमेकाचे कपडे वापरता कामा नये आणि जर एखादा व्यक्ती परदेशातून जर आला असेल तर अशा व्यक्तीचं 21 अधिक म्हणजे जवळजवळ महिनाभर त्याचं मॉनिटरिंग करणं गरजेचं आहे, तरच आपण यातून वाचू शकतो. हा संसर्गजन्य आहे, डोळ्यातून नाकातून श्वसनावाटे घशाद्वारे हा व्हायरस पसरतो आहे. कोणत्याही रुग्णाचे कपडे वापरू नका, गिफ्ट्स वापरू नका आणि त्याच्या वस्तू एकमेकाशी शेअर करू नका. घरामध्ये मास्क वापरा आणि त्या व्यक्तीला आयसोलेशनमध्ये ठेवा. WHO देखील याला इमर्जन्सी हेल्थ सिच्युएशन म्हणून एक डिक्लेअर केलेलं आहे आणि आपण देखील याची काळजी घेणं गरजेचं आहे. माकडापासून हा पसरतो आहे, माकड असेल, खारुताई असेल, उंदीर असेल, तर यातून हा पसरतो आहे. जखमांच्या द्वारे जर एखाद्या जनावराला जखम झालेले असतील आणि त्याला जर आपण त्या संपर्कात येत असेल, विशेष करून मी ही सांगितलेले 3 प्राणी, तर त्यातून आपल्याला देखील आपल्या शरीरामध्ये हा व्हायरस येऊ शकतो. परंतु आपल्यामध्ये झालेलं जे स्मॉल पॉक्सचं जे व्हॅक्सिनेशन आहे त्यामुळं आपल्यामध्ये याच्याबद्दल इम्युनिटी आहे. भिऊन जायचं कारण नाही, घाबरायचं कारण नाही, परंतु लोकांच्यामध्ये अवेअरनेस निर्माण होणं गरजेचं आहे. ही जे सिक्रिशन्स आहेत याला आपला टच होता कामा नये आणि आपण हात चांगला स्वच्छ केला पाहिजे. साबणचा, डिटर्जंटचा, डेटॉल असेल, सॅनिटायझरचा, स्टेरलियम सारख्या सॅनिटायझरचा वापर करून आपण निर्जंतुक राहणं गरजेचं आहे. आणि जर परदेशातून असा एखादा व्यक्ती आला असेल तर त्याला होम आयसोलेशनमध्ये ठेवा. जसं आपण कोरोना व्हायरसवरती किंवा ओमिक्रॉनवरती मात केलेली आहे, तशीच आपण नक्की मंकी पॉक्सवर देखील मात करू. आफ्रिका असेल, सुदान असेल, मध्य आफ्रिका, घाना यासारख्या देशामध्ये हा मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे. नुकताच केरळमध्ये देखील सापडलेला आहे आणि नायजेरियातून एक व्यक्ती ब्रिटनमध्ये आला आणि ब्रिटनला देखील यामध्ये विळख्यात घेतले. भारत सरकारने देखील ॲडवायझरी जारी केलेली आहे, तर तुम्हीसुद्धा याची काळजी घ्या. भिऊन जाण्याचं कारण नाही, परंतु मी सांगितलेल्या ज्या वरच्या टिप्स आहेत त्याचा फॉलो करा. आपल्या मित्रपरिवाराशी हा व्हिडिओ आणि ही उपयुक्त माहिती शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.